मांगरूळ संघाला बघितलं गेलं पहिला चेंडू पिवंत षडक चेतन पाडेल पहिल्या चेंडूला प्रहार केला ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे सुनील चेंडूवर येईल उचलेल फेकेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली आहे सिंगल न मात्र श्री गणेश करतोय मैदानाच्या आतमध्ये विचार केला फलंदाज विनायक विनायकला आपलं स्वतःचा आणि सांघिक अकाउंट ओपन केलं मैदानाच्या आतमध्ये तर स्ट्राइक नंबरती फलंदाज तुषार मडवी तर बघा गोलंदाजी मार्क वरती पिवंत षडक आहे सामना फक्त आणि फक्त चार षटकाचा असेल चार फ्रेश गोलंदाज आपल्याला वापरावे लागतील यावेळेस खराब चेंडू फेकलाय स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू फरार फोर रन बघा पंचांचा इशारा नव्हता आला मेन पंचाच्या भूमिकेमध्ये बघू शकाल जगदीश दूधकर तसेच आउटफील्ड अंपायर बघू शकाल वसर गावच्या शरद म्हात्रे अप्रतिम कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये अतिरिक्त चेंडू फेकलाय 1+4 अशा 5 धावा धापलका वरती फ्री हिट असेल येणारा चेंडू फक्त आणि फक्त धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल यावेळेस विकेट केलाय क्षेत्ररक्षक येतो चेंडू वरती तोपर्यंत अजून एक सिंगल असेल सिंगल ने स्ट्राइक कन्वर्ट केली आहे विनायक कडे धावसंख्या इकडे वाढेल धावसंख्या धबलका वरती ऑन बोर्ड 7 धावा विदाउट लॉस तर बघा चुकीची गोलंदाजी चेतनच्या माध्यमात अतिरिक्त चेंडू फेकला मात्र अतिरिक्त चेंडू वरती चौकार वसूल केला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि 4 धावा एकवटल्या बघू शकाल तुषार मडबीना यावेळेस सुरेख पटका कॉपी बुक स्टाईल इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू पॉइंट रिजनला सीमा पलीकडे दमदार चौकार डबल फिगर मध्ये डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकात तब्बल 11 धावा धापलका वरती विदाउट लॉस यावेळेस अजून एक सुरेख पटका स्किलिंग शॉट टेकिंग गॅप क्षेत्ररक्षक राकेश पाडील चेंडू वरती यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षक दाखवलाय तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या सुरेख रनिंग बिटवीन द विकेट बघू शकाल दोन फलंदाज विनायक आणि तुषार मडवी अशी सलामीची जोडी भालवी संघाच्या माध्यमातून अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट यस नो वेट या 3 शब्दांचा उच्चार बघा किती सहजरित्या पूर्ण केला या बाल संघाचा फलंदाज बघू शकाल तुषारनं कॉल दिला की यस या 3 धावा बनू शकतील आणि या 3 धावा बनवल्या तर 3 धाव्याच्या मदतीने धावसंख्या दबलकावरती 14 धावा विचार जर केला पहिल्या षटकामध्ये प्राचारण केलं होतं गोलंदाज चेतनला मात्र इथं मात्र पूर्णपणे बॅकफुटला असेल प्रेशर असेल चेतन वरती मात्र इथं प्रेशर रिलीज करेल का यावेळेस सरळ रेषेत केला स्ट्रेट ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं यावेळेस बघा थोडस लेझी क्रिकेट दाखवलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या या 2 धाव्याच्या मदतीने 16 धावा धपलका वरती विदाउट लॉस 4 षटकांचा सामना आहे 4 षटकाच्या सामन्यामध्ये 1 षटक सर्कल पाबंदीचा असेल मात्र सर्कल पाबंदीचा कशा प्रकारे फायदा घ्यायचा हे मात्र दाखवून दिल्या बाल संघानं यावेळेस अजून एक मोठा फटका चेंडू ट्रॅव्हल केलाय पॉइंट रिजनला यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सुरेख कामगिरी दाखवली यशवंतनं यावेळेस मात्र चेंडूला अडवण्यास सक्षम ठरलाय तर एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय सर्कल पाबंदी संपली आहे धावसंख्या धबलकावरती विदाउट लॉस 18 डीजे
नवीन फलंदाज स्किलपट्टी वरती इनऑफ नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदाना वरती सुचित राणे। सुचित राणे आला खेळपट्टी वरती दाखिल झालाय। तर बघा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती यशवंत पाडेलला, फक्त आणि फक्त साधा खर्च केल्या होत्या। भरपूर वर्षाचा असलेला अनुभव सिद्ध करताना बघू शकाला पण मैदानावरती यशवंत पाडेलला, व्हेरी गुड बॉलिंग। यावेळेस अजून एक सुरेख चेंडू फेकला, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षकाला त्याच्या अवघेच्या बाहेर, वन बॉल ओव्हर द लाईन, 4 धावा डीजे। बघा चुकी दाखवली क्षेत्ररक्षकाना, डीप मधनं आला होता मात्र इथं थोडीशी चुकी दाखवली क्षेत्ररक्षकाना। यावेळेस मोठा फटका ऑन साइडला, पुन्हा एकदा चुकी दाखवली क्षेत्ररक्षकाना, अजून एक चेंडू सीमा पलीकडे, अजून एक चमकार। बघा गोलंदाजी सुरेख होते मात्र क्षेत्ररक्षक चुकीची कामगिरी वारंवार बघू शकता मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी सुरेख केली जाते मात्र क्षेत्ररक्षकाचा साथ लाभत नाही या गोलंदाजाला। विचार केला, दोन चेंडू, दोन मिसफील्ड दाखवल्या आणि दोन चौकार आले धावसंख्या तपलकावरती 26-26। या पहिले सरळ रेषेत नो मॅच लँड मध्ये चेंडू सरळ रेषेत आलाय, तिसरा चौकार। तर आमच्या मान्यवर डॉक्टर ज्ञानदेव पाडेल हे कुठे असतील तर या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। ही स्पर्धा बघू शकाल स्वर्गीय निशांत आणि उमेश पाडे स्मृती चषक 2018 हे पर्व, आणि या पर्वामध्ये सामना सुरू आहे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मंगरूल बनाम बालबी। यावेळेस अजून एक सुरेख फटका कार्पेटचा माध्यम घेतलाय क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती, इथन मात्र फक्त आणि फक्त सिंगल असेल। तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या तपलकावरती 31, लॉस ऑफ 1 विकेट, 31 धावा, 1 गडी बाद अशी धावसंख्या तपलकावरती। दुसरं षटक मार्गस्थ असताना बघू शकाल यशवंत पाटीलचा। यावेळेस विकेट केलाय क्षेत्ररक्षकाला सुनील पाटील दूरवरनं, फक्त आणि फक्त सिंगल असेल। तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या तपलकावरती 32-32 धावा। तर 3 षटकांचा वाजवी खेळ, सॉरी 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल। तर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32-32 धावा। इथं विचार केला तर 16.00 ची सरासरी गाठली आहे प्रत्येक षटकामाग या बालबीज संघानं, अप्रतिम फलंदाजी दाखवली आहे डीजे। तर ड्रिंक्स ब्रेक संपलाय, 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय। पूर्वार्धाचा विचार केला, पूर्वार्धामध्ये बघू शकाल फलंदाजी करीत असताना या बालबीज संघाला तब्बल 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा कुठल्या, अप्रतिम फलंदाजी दाखवली मैदानाच्या आतमध्ये। तर इथं मात्र स्ट्रायकर वरती सुचित राणे असेल, तर नॉन स्ट्रायकर वरती तुषार मडवी, तर गोलंदाजी मार्क वरती मनोज पाडेल।
तर मनोज पाटीलचा वापर केलाय पालेनकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेस पहिल्या चेडूला भिडकावून दिलाय वाडिश लॉगोपच्या डोक्यावरनं. यू सिक्स साधा वा डीजे. षटकाराने धावसंख्येला 11 आहे. धावसंख्या धापलकावरती 38 38 धावा एक गडी बाद. या वेळेस अजून एक सुरेख फटका वाडिश लॉगोपच्या डोक्यावरनं. अप्रतिम फटका चेडू सीमा पलीकडे. सुचित ब्रँडेड फटका साधा डीजे. तर बघा बॅक टू बॅक दोन षटकार आले. धावसंख्या धापलकावरती 44 46 धावा धापलकावरती. यावेळी सुरेख चेंडू फेकला कोलवट टप्प्याचा चेंडू गोलंदाजांचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जात आहे. यॉर्क लाईनचा चेंडू फेकला यावेळेस गोलंदाज मनोज पाडेलला. यावेळेस मात्र थोडस दडपण होता मात्र यावेळेस थोडस प्रेशर कमी केलं असेल मनोज पाडेलला. विचार केला पहिला दोन चेंडू वरती दोन षटकार दाखवले सुचित राणेनं. यावेळेस बघा स्ट्रायकर वरती तुषार मडवे असेल. यावेळेस अजून एक मोठा फटका वाडिश लोगोपला बीट केलाय हायडसाम साधवा षटकार. इथं पूर्णपणे प्रेशर आले असेल मनोज वरती पूर्णपणे प्रेशर असेल मांगरूळ संघावरती. कारण विचार जर केला इथनं मात्र अप्रतिम फलंदाजी केली जाते अभिमान या बालबीज संघाच्या माध्यमातून. इथं मात्र सुचितचा बल्ला बोलतो आहे. इथं मात्र तुषार मडवीचा बल्ला बोलतो आहे. अप्रतिम फलंदाजी. या वेळेस अजून कोलवट टप्प्याचा चेडू फेकला डायरेक्ट दिलाय. या वेळेस बिग विकेट डाऊन. काय गरज होती का या धावेची ज्या फलंदाजाने बॅक टू बॅक दोन षटकार दाखवले त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. फलंदाज बाद सुचित बॅक टू पवेलियन डीजे. तर बघा दौचितच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. कॉल केला होता तुषार मडवेने आधीच कॉल दिला होता की यस ही धाव घ्यायची आहे मात्र कोणत्या प्रकारे कॉल नव्हता सुचित कडनं. या वेळेस इनसाइड एज असेल गॅप मध्ये मिसफील्ड. बघा मिसफील्ड झाली आहे. मंगळूर संघाचा क्षेत्ररक्षक शॉर्ट टर्नमॅनला खराब क्षेत्ररक्षण दाखवलं विशाल कडलं. तर तीन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापलकावरती 52 धावा डीजे. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापलकावरती 52 52 धावा लॉस ऑफ 2 विकेट. तर इथं मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालाय समीर म्हात्रे. स्ट्रायकर वरती असेल गोलंदाजी मार्ग वरती. अजून एक अनुभवी खेळाडू बघू शकाल या मांगरूळ संघाच्या माध्यमातून राकेश पाडेल. कॉम्प्युटर बॉक्स एंडकडनं राकेश पाडेल तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. तर स्ट्रायकर वरती बघू शकाल समीर म्हात्रे. या वेळेस पहिल्या चेडूला प्रहार केलाय क्षेत्ररक्षक सुनील पाडेल चेडू वरती. पहिल्या चेडू वरती फलंदाज बाद सिल्वर डग वरती बाद होतोय फलंदाज समीर म्हात्रे. बॅक टू पवेलियन.
समीर मात्रे ज्यांना मागच्या सामन्यामध्ये अपलातून केली केली होती तो समीर मात्र इतर बाद झालाय. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती रामदास चिकनकर. तर बघा धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या दाबलकावरती 52-52 धावा. सेकंडवरती तुषार मडवे यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझनला चेंडू खेळून काढलाय. फक्त आणि फक्त सिंगल असेल. तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती 53-53 धावा दाबलकावरती. इथनं मात्र कमबॅक करून द्यावं लागेल राकेश पाडेलला, कारण भरपूर वर्षाचा असलेला अनुभव इथं मात्र सिद्ध करावा लागेल राकेश पाडेलला. शॉर्टपिच चेंडूचा वापर बघा सुरेख चेंडू. इथं मात्र गतीने इम्प्रेस केला राकेश पाडेलला. व्हेरी गुड डिलिव्हरी. यावेळेस अजून एक सुरेख चेंडू टॉपेज असेल. स्वतः राकेश पाडील आले चेंडू वरती. इथे मात्र जेल जमिनीला दाद होतोय. तोपर्यंत नक्कीच दोन धावा पूर्ण केल्या सुरेख रनिंग बिटवीन द विकेट रामदास आणि तुषार मडवे यांच्यामध्ये बघू शकाल. तर दोन धाव्याच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती 55 धावा 55. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेडू कार्पेटचा माध्यम घेतलाय. चेतून येतो दूरवरनं अप्रतिम क्षेत्ररक्षण. जेव्हा चेंडू कार्पेटचा माध्यम घेतोय तेव्हा चेंडूवर येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या चार क्रिया करणं गरजेचं असतं. मात्र या चार क्रिया अचूकरित्या पूर्ण केल्या चेतननं सुरेख क्षेत्ररक्षण दाखवलं. यावेळेस बिग हिट केलाय वाडीश लॉंगोनला. या बेलेस मात्र मोठा फटका U6 साधावा डीजे. तर बघा प्रथम सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये विचार केला बालबीज संघानं 62 धावा कुठल्या आणि जवळजवळ 63 धावेचं टार्गेट सेट केलं मैदानावरती विचार जर केला. इथनं मात्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 63 धावेची गरज असेल. मात्र या 63 धावेचा पाठलाग करताना कोणत्या प्रकारे फलंदाजी करू शकेला मांगरूळ संघ की यात 62 धावा डिफेन्स करेल मी म्हणे ना बाल संघ. तर ऐकूया मायक्रोफोन वरती माझे साथी समालोचक रोशन संत यांना डीजे. धन्यवाद आशिष. तर सामना आपण पाहतोय 20 दुसऱ्या फेरी मधील पहिला सामना आपण पाहतोय जनमन मांगरूळ विपक्ष बालबी. या दोन संघांमध्ये धावांचा डोंगर उभारला या 20 बालबी या संघाने मांगरूळ या संघासमोर तब्बल 63 धावांचं लक्ष असेल. तर यापुढीलचा सामना असेल दुसऱ्या फेरी मधील दुसरा सामना गावदेवी काकोले विपक्ष गावदेवी मांगरूळ या दोन संघांमध्ये. तर दोन्ही संघाच्या संघटनेकांना विनंती करतो की या आपण नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती. यापुढीलचा सामना असेल गावदेवी काकोले विपक्ष गावदेवी मांगरूळ या दोन संघांमध्ये. तर दोन्ही संघाच्या संघटनेकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. यापुढीलचा सामना असेल दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना
चार षटकांचा आपण पाहू शकाल। मांगरूळ विपक्ष काकोले या दोन संघांमध्ये तर सचिन पाटील आणि राकेश पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण बाजूया। 20 तब्बल 63 धावांचं आव्हान असेल 24 चेंडू मध्ये। जर आपण पाहिलं गेलं तर 15.75 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी। हा सामना जिंकला जयवर्धमान मांगरूळ संघाने तर एकवीरा ट्रिप असेल अक्षय पाटील यांच्याकडून आपण पाहू शकाल। तर हा सामना जिंकला जयवर्धमान आदरणीय हनुमानजी लक्ष्मण मात्रे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय। सामना जिंकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। तर गेम ऑन, दोन्ही संघांना हार्दिकाधिक शुभेच्छा या सामन्यासाठी। सुरेख चेंडू फेकला जातो, पहिला चेंडू आपण पाहतोय, व्हाइट चेंडू फेकतोय गोलंदाज आपण पाहतोय 20-P1 च्या षटकामध्ये। भानुदास मात्रे P1 च्या षटकामध्ये आपण पाहू शकाल। राईट टर्म ओवर द विकेट चा मार करतोय, सुरेख चेंडू फेकला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होते, अप्रतिम चेंडू फेकला होता, गुड लेंथ स्पॉटवरून अधिक बाउन्स होतो, टेकअप होतो चेंडू आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय। यष्टिरक्षक आपण पाहतोय यष्टींच्या पाठीमागे आपण पाहू शकाल। विकेट किपर व्हाइटचा इशारा येतोय, तुषार मडवी आहेत यष्टींच्या पाठीमागे आपण पाहू शकाल। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं मार्गस्थ आहे। पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता, स्विंग एन अमिस चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय या 20 इन स्विंग होतोय, निर्धाव चेंडूची सांगता होती, धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती। पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता, भिडकावून दिला चेंडू, मिस टायमिंग फटका आहे, झेलची संधी होती, सुरेख प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षक होते आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हर्षदच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी। थँक्यू सो मच। धावसंख्या 4 ने वाटते, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती। आदरणीय डॉक्टर नंदीवजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्य टॉस करायचा आहे, याचप्रमाणे आयोजक सुद्धा आहेत। आपण पाहतोय 1 धाव पूर्ण करतोय, गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये। धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती। आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत गोलंदाज, यावेळी आपण पाहतोय भानुदास ने 7 धावा खर्च केलेत, कोणती सफलता प्राप्त करू शकला नाहीये। टॉस विन आहे यावेळी मांगरूळ संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षकाने निर्णय घेतलाय। सुरेख चेंडू फेकला होता, सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय, चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय 20 जास्त उचली घेत नाहीये, सरळ जाऊन यष्टिरक्षक आपण पाहतोय 20 तुषार जाधव मात्रे मडवीच्या हातामध्ये विसवतोय। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 7 धावा, अप्रतिम गोलंदाजी होते, सुरेख चेंडू फेकला होता, भिडकावून दिला चेंडूला चेंडू सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क, षटकार। थँक यू सो मच। पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती, येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 50 धावांची गरज, 50 धावा कंपल्सरी कराव्यास लागतील हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान मांगरूळ या संघाला। सामना आपण पाहतोय उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, मान्यवरांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरी मधील पहिला सामना आपण पाहतोय 20 जय हनुमान क्रिकेट संघ मांगरूळ विपक्ष भाल बी
या दोन संघांमध्ये। तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय प्रथमेश येतोय पहिल्या सामन्याचे हिरो। तर बाराव्या गाडवा विनंती असेल की आपण खरी नाव सांगा, कारण की युट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय। निक नेम नको, पिट नेम नको, टोपन नाव नको, प्लीज विनंती असेल प्रथमेश। प्रथमेश येतोय गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या सामन्याचे हिरो आपण पाहतोय। 18 चेंडू जिंकण्यासाठी 50 धावांची गरज, 18 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। या वीस आपण पाहतोय जनुमान क्रिकेट संघ मांगरूळ या संघाला। स्ट्राइकला फलंदाज सचिन पाटील, शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय। निर्धाव चेंडूची सांगता होती, धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती। अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, स्वर्गीय निशांत पाटील आणि स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषक 2018 च हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चा मार्ग करतोय गोलंदाज प्रथमेश। सुरेख चेंडू फेकला होता, शरीराचा वेध घेतला जातोय, एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्याचा प्रयत्न असेल, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या एक ने वाटते, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती, मोठे फटके मारावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील राकेश पाटील आणि फलंदाज सचिन पाटीलला, कारण की लक्ष्य खूप मोठं आहे, 63 धावांचं लक्ष्य आहे आणि आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती, म्हणून विजयासाठी आपण पाहतोय 49 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक येत आपण पाहतोय 16 चेंडू आणि 49 धावांची गरज। स्ट्राइकला फलंदाज राकेश पाटील, राकेश पाटीलच्या बॅट मधून पहिला उतुंग षटकार आलाय तोच फलंदाज राकेश पाटील आपण पाहतोय स्ट्राइक एंडला आहे। सुरेख चेंडू फेकला होता, वेगाने इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय हा गोलंदाज आपण पाहतोय अभिष प्रथमेश। पहिल्या सामन्यात हिरो आपण पाहतोय प्रथमेश, अप्रतिम गोलंदाजी करतोय। पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 2 षटके फेकली होती, 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 5 फलंदाजांना तंबूत रस्ता दाखवला होता, तोच हा गोलंदाज आपण पाहतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी करतोय। पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करतोय, भिडकावून दिला चेंडूला सीमा पलीकडे, आउट ऑफ द पार्क, बिग 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 षटकार। थँक यू सो मच। राकेश पाटीलच्या बॅट मधून दुसरा षटकार येतोय, धावसंख्या 6 ने वाटते, धावसंख्या धावफलकावरती 20 धावा, विजयासाठी अजून 43 धावांची गरज। चेंडू शिल्लक येत आपण पाहतोय 14 चेंडू आणि 43 धावांची गरज। फुल टॉस चेंडू फेकलाय, ऑन ड्रॉपचा फटका आपण पाहतोय, एक धाव पूर्ण करतोय, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। फुल टॉस चेंडू फेकला होता, फायदा उचलू शकला नाहीये फलंदाज राकेश पाटील। धावसंख्या 1 ने वाटते, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती, येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 42 धावांची गरज। सचिन पाटील स्ट्राइकिंगला फलंदाज, तो गोलंदाज मार्गावरती सज्ज होतोय प्रथमेश। सुरेख चेंडू फेकला होता, एक धाव पूर्ण करतोय, बघा दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते, गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती, उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज।
सो मच। इन्होंने 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण बाधोय, 40 धावांची गरज आहे। 12 चेंडू मध्ये 40 धावांची गरज। गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय। या तिसऱ्या षटकामध्ये आपण बाधोय नितेश मात्रे। तर नक्कीच जर सुपर फोर मध्ये टॉप फोर मध्ये मांगरूळ संघ कोणती दोन संघ पुढे सरकलेत दुसऱ्या ब्री मध्ये, नक्कीच टॉप फोर मध्ये कोणताही एक मांगरूळ संघ जर पुढे सरकला तर त्या संघाला आपण पाहतोय संदीपजी पाटील यांच्याकडून दमन ट्रिप असेल। सुवर्ण संधी आहे संदीपजी पाटील यांच्याकडून आपण पाहतोय दमन ट्रिप असेल या 20 मांगरूळ संघाला। तर राकेश पाटील सुवर्ण संधी असेल। जय कोपरकर यांच्याकडून 2000 कॅश प्राइज। 3 षटकांसाठी आपण पाहतोय आणि फलंदाज बाद राकेश पाटील बॅक टू द पवेलियन। थैंक यू सो मच। आता मध्ये खेळपट्टी वरती आपण बाजू दोन्ही बंधुराज आहेत सुनील पाटील आणि सचिन पाटील ही जोडी आपण बाजूय। 11 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज। पहिल्या चेंडू वरती आपण बाजूया 20 नितेश ने सफलता प्राप्त करून दिली भालबी या संघाला। पहिलं यश मिळते या 20 गोलंदाज नितेशला आणि पहिलं यश मिळतंय भालबी या संघाला। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 23 धाव धावफलकावरती येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज। सुरेख चेंडू फेकला होता निर्धाव चेंडूची सांगता होते गुड लेन्स पडून अति बाउन्स होतोय टेकअप होतोय चेंडू आणि सरळ जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय। दरम्यानचा निर्धाव चेंडू फेकतोय। धावसंख्या स्थगित। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल या 20 भालबी या संघासाठी आणि 2-3 मोठी फटके या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकेल या 20 मांगरूळ संघाला। दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय लाईन पाहावी लागेल। एक धाव पूर्ण करतोय आणि 55 वाईटचा येतोय 1+1 एकूण 2 धाव मिळतील अवंतरच्या स्वरूपात। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20-25 धावा येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय या 20-38 धावांची गरज आहे। 10 चेंडू आणि 38 धावांची गरज। सचिन पाटील ऑन स्ट्राइक। सचिन पाटील मध्ये क्षमता आहे गुणवत्ता टासून टासून भरली परंतु आता मध्ये सिद्ध करावे लागेल कारण की संघ अडचणीत सापडला आहे जीवनमान क्रिकेट संघ मांगरूळ। सुरेख चेंडू फेकला होता आपण पाहतोय एक धाव पूर्ण करतोय एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय या 20 काऊ कॉर्नर रिजन मध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 20 26 धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक येत 9 चेंडू मध्ये 37 धावांची गरज। स्ट्राइकला फलंदाज सुनील पाटील या 20 मोठा फटका मिस्टायमिंग फटका आहे जेलची संधी। सुरेख क्षेत्रक्षण आपण पाहतोय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक होते तुषार मडवी। 2 धाव वाचवले आपल्या संघासाठी आपण पाहतोय धावसंख्या 2 ने वाटते। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 20-28 धावा धावफलकावरती येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज। या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय भालबी संघ आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती भालबी संघाने। पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी होते परंतु लाईन चुकीची आहे दिशाहीन गोलंदाजी दिशा भरकटतोय। हा गोलंदाज नितेश व्हाईटचा इशारा येतोय आयसीसी नियम क्रमांक 22 लगावला जातोय। 42 नियमांच्या अंतर्गत हे क्रिकेट खेळलं जातं त्यातला नियम क्रमांक 22 लागू होतोय मैदानावरती। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29 धाव धावफलकावरती विजयासाठी 34 धावांची गरज। चेंडू शिल्लक येत 8
फुलटा चेंडू स्क्वेअर द विकेट खेळतोय. गॅप मध्ये आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा तुषारच्या माध्यमातून. तोपर्यंत दोन धावांचा अवधी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोनने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सात चेंडू आणि 32 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. झेलची संधी असेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रामदासच्या माध्यमातून. फक्त एक चिकी सिंगल पूर्ण करतोय. तीन षटकांचा खेळ संपतोय. तीन षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. या 20-32 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. आव्हान थोडस मार्क झालं या 20 आपण पाहतोय. तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या जे हनुमान क्रिकेट संघ मांगरूळ या संघासमोर 6 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. देखी आई एक वीरा मैं तो ये रा हो गया. जब से देखी आई एक वीरा मैं ये रा हो गया. जब से देखी आई एक वीरा मैं ये रा हो गया. सहा चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय समीर. या अंतिम षटकामध्ये 31 धावांची गरज आहे आणि कंपल्सरी 31 धावा कराव्याच लागतील कारण की या स्पर्धेचा नियम आहे. विकेट टॉसला महत्व नाहीये. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. सहा चेंडू आणि 31 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. भिडकावून दिला चेंडूला. चेंडू सीमा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. षटकार. थँक यू सो मच. षटकार येतोय. फलंदाज सुनील पाटीलच्या बॅट मधून. सामना अजून संपला नाहीये कारण की मी अजून हरलो नाहीये हे दाखवतोय फलंदाज सुनील पाटील. 5 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. नक्कीच आगासनच्या मैदानावरती आगासन चषक मध्ये सामना झाला होता सेमीफायनलचा. आशिष एका षटकामध्ये 35 धावांची गरज होती. ती म्हणजे मोठी देसाई संघाला आणि 5 चेंडू मध्ये सामना जिंकला होता मोठी देसाई संघाने आणि तिथून सोनापाडा संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. 5 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 5 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. सुरुवात चांगली केली आहे. शेवट गोड करेल का हा फलंदाज सुनील पाटील. यावीस मोठा फटका. मिस टायमिंग आहे. जेलची संधी. सुरेख जेल टिपतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय नितेश आणि अजून एक धक्का बसतोय सुनील पाटील. बॅक टू द पवेलियन. असेल की व्यासपीठात समोर येऊन आपण थांबायचं आहे. गावदेवी मांगरूळ या संघाला विनंती असेल. हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण क्षेत्रक्षी लावून घ्यायचंय आणि गावदेवी काकोळे संघाला विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय हा सामना संपल्यानंतर. आणि फलंदाज बाजतोय. अजून एक धक्का आपण पाहतोय सचिन पाटील. बॅक टू द पवेलियन. सादर करत आहे सुपरहिट गीत राडा राडा. गडबड करू नका. गोंधळ करू नका. भांडण करू नका. राडा. या स्पर्धेमधील समीर हॅट्रिकची संधी असणार आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपण बाजू समीर.
रेटम ओर्थ विकेट से मारा करतो है सुरेख चिन्नू फेकला होता कीपर बीट होतो है निर्धाव चिन्नू जी सांगता होते हैट्रिक ची संधि उकली समीर ची दोन चेंडू 25 धावांची गरज पराभवाचं अंतर कमी करण्यासाठी सामना सुरू आहे कारण की सामना जिंकतोय या 20 बाल 20 संघ सुरेख फटका आपण पाहतो जेलची संधी सुरेख जेल टिपतोय एक चेंडू शिल्लक आहे एक चेंडू 25 धावांची गरज एक चेंडू आणि 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा समीर सुरेख फटके आपण पाहतोय चार धावांसाठी परंतु उशीर झालाय सामना जिंकतोय बाल बी संघ आपण पाहतोय पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय बाल बी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर विनंती असेल या 20 मांगरूळ संघाला की आपण लाईनअप करायचं आहे जय हनुमान मांगरूळ संघाला विनंती असेल की आपण लाईनअप करायचं आहे शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय शुभेच्छा द्या तुम्ही बालबी या संघाला लाईनअप करायचं आहे आपण एक नवीन संकल्पना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून